श्री स्वामी समर्थ सगळ्यांना, तर उद्या आहे जन्माष्टमी, त्यासाठी मी तुमच्यासोबत काही जे उपाय आहेत ते तुमच्यासाठी घेऊन आले आहे. या उपायाने तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल, लक्ष्मी प्राप्ती होईल, सगळं काही सुख समृद्धीने भरभर होऊन जाईल. तर पहिला उपाय की बाळकृष्णाचाच आहे, तर तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुम्हाला मुलं बाळ होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, रात्री 12 वाजता आपल्या ज्या बाळकृष्णाच्या आहेत त्याची विधिवत पूजा करायची आहे, त्यांना छान श्रृंगार करायचा आहे, नवे कपडे घालायचे आहेत, त्यांना म्हणजे जी आपली विधिवत जी पूजा असते ती तुम्ही करायची आहे, आणि त्यानंतर संतान गोपाल स्तोत्र जे आहे ते वाचायचं आहे. तुम्ही 11 वेळेस वाचा, 21 वेळा वाचा, किंवा 108 वेळेस वाचा, किंवा 1 वेळेस वाचलं तरी ठीक आहे, जसं तुम्हाला जमेल तसं वाचा. तर ते तुम्हाला वाचा आहे, दुसरं तुम्हाला काही करायचं नाही. त्यानंतर तुम्हाला समजा आपली आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे, तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्हाला राधा कृष्ण मंदिरामध्ये जाऊन पिवळ्या कलरचे वस्त्र, पिवळ्या कलरचे फुलं, पिवळ्या कलरचे जे फळ आहेत, जितकं काही पिवळ्या कलरचं आहे ते तिथे नेऊन तुम्हाला अर्पण करायचं आहे. तर हा झाला आर्थिक परिस्थिती धनप्राप्तीसाठी उपाय. त्यानंतर आहे काहीच की ज्यांचं लग्न लवकर जमत नाही, लग्नामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत, खूप वगैरे वगैरे प्रॉब्लेम, तर त्यांनी काय करायचं आहे की आपण म्हणतो ना की तर आपण म्हणतो ना की मनासारखा जोडीदार, कारण की मुलींना वाटतं आपला नवरा असा असावं किंवा आपले होणारे जे पती आहेत ते असे असावं, तर त्यांनी काय करायचं आहे, राधाकृष्ण मंदिरात जाऊन बासुरी तुम्हाला चढवायची आहे, कृष्णांना राधांना सोबत चढवायची आहे, म्हणजे जे दोघं असतात त्यांना सोबत बासुरी चढवायची आहे. तर हा उपाय खूप प्रभावी आहे, तुम्ही नक्की करा आणि याचा अनुभव मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर अजून एक लग्नासाठी उपाय सांगते, तर तुम्हाला काय करायचं आहे, रात्री 12 वाजता ओम नमो भगवते वासुदेवाय नम याच्या 11 माळी करायच्या आहेत, आणि त्यानंतर सकाळी तुम्हाला जी तुळस असते तिच्या 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. हा पण खूप प्रभावी उपाय आहे, तुम्ही नक्की करा, आणि जितकं होईल तितकं तुम्ही त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जाप करा. त्यानंतरचा जो उपाय आहे, तुम्हाला जो आपले बाळकृष्ण आहेत त्यांना तुम्हाला केशराच्या दुधाने अभिषेक करायचा आहे, मग तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी धनप्राप्ती त्या सगळ्या गोष्टी भेटतील. जर तुम्ही हा एकच उपाय केला तरी चालेल. तर जितके होईल तितकी बाळकृष्णाची सेवा करा, जितकी होईल तितकी उपासना. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही सकाळी केली तरी सेवा चालते किंवा रात्री 12 वाजता केली तरी चालते, तुम्हाला विष्णू सहस्त्र नामाचं पठण करायचं आहे. तुम्ही 1 वेळेस करा, 11 वेळेस करा, 21 वेळा करा, तुम्हाला जसं जमल, जितक्या वेळ जमल तितक्या वेळेस करा, तितकं चांगलं राहील. तर आपण हा इथेच व्हिडिओ संपवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.